प्रयत्न सुरू आहेत। चिंचवडमध्ये अजित पवार समर्थक नाना काटेंनी अपक्ष अर्ज दाखल केला। नाना काटेंच्या घरी पोहोचल्यानंतर अजित पवारांनी काटेंना समजवण्याचा प्रयत्न सुरू केला। या बैठकीनंतर आता नाना काटे माघार घेणार की बंडखोरीवर ठाम राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। महायुतीतील मित्रपक्षातील भाजपकडून शंकर जगताप आणि शरद पवार गटाकडून राहुल कलाटे मैदानात आहेत, पण अजितदादांच्या मनधरणीनंतर नाना काटे काय भूमिका घेतात हे 4 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल। तेव्हा आता नाना काटेंची मनधरणी करण्यात अजितदादांना यश येत आहे की नाना काटे बंडखोरीवर ठाम राहत आहेत याचं चित्र आता 4 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे। या सगळ्याबाबत आता काय भूमिका मांडली जाते, अजितदादा माध्यमांना काय प्रतिक्रिया देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या महायुतीतल्या बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी त्यांना समजवण्यासाठी सध्या पक्षांच्या श्रेष्ठींकडून प्रयत्न सुरू झालेले आहेत। यासोबतच तिथे काँग्रेसमध्ये देखील रमेश चंदिथलांनी देखील मुंबईच्या वॉर रूममध्ये बसून जे बंडखोर आहेत त्यांच्याशी संपर्क साधलेला होता, तर इथे चिंचवडमध्ये अजित पवार हे स्वतः नाना काटेंची भेट घेण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचलेले आहेत। भाजपाचे शंकर जगताप विरुद्ध पवार गटाचे कलाटे राहुल कलाटे हे रिंगणात आहेत, त्यामुळे आता या सगळ्याबाबत नाना काटे माघार घेणार की आपल्या बंडखोरीवर ठाम राहणार हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, जेव्हा आता अजित पवार त्यांची समजूत काढत आहेत। तेव्हा आता पिंपरी चिंचवडमधला हा सामना जो आहे तो अतिशय चुरशीचा होणार आहे। जर राहुल कलाटे शंकर जगताप आणि जर नाना काटे यांनी जर माघार घेतली नाही तर मात्र या ठिकाणी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे। अधिकचे फॉर्म आलेले आहेत, इथं कशा पद्धतीनं मार्ग काढायचा, कुणी कुणाला थांबवायचं कुणी कुणाला थांबवायचं याबद्दलची सगळी साधक माधक चर्चा झाली आणि त्याच्या संदर्भामध्ये मी आज बारामतीला निघालोय। जाता जाता नाना काटेंनी पण उमेदवारी अर्ज भरलेला आहे म्हणून मी नानाला भेटायला आलेलो होतो। आत्ताच्या घडीला तर इथली जागा आमच्या महायुतीमध्ये ही भारतीय जनता पक्षाला गेलेली आहे, भोसरीची जागा भाजपला गेलेली आहे, पिंपरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आलेली आहे। कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगितलं की मी सांगेल तसा तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल। मी आजचा दिवस जरा थोडा विचार करून काही सहकाऱ्यांशी पण चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मला जो निर्णय द्यायचा तो इथल्या जागेच्या संदर्भामध्ये